या महाराष्ट्रातला उद्योग रोजगार गुजरातमध्ये पळवण्याचा प्रयत्न करतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात ते द्वेष आणि तिरस्कार करतात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप ती पगडी. प्रफुल्ल पटेल ज्याने पक्षांतर केलं, ज्याने बेईमानी केली, ते त्या बेईमानांच्या सरदाराच्या डोक्यावर तो जिरेटोप घालतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या अपमानाचा सूड आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. नरेंद्र मोदी हे फार मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदी हे फार लोकप्रिय नेते आहेत. नरेंद्र मोदींचा सामना कोणी करू शकणार नाही असं भाजपचे लोक सर्वत्र सांगत सुटलेले आहेत. मग असं जर होतं, मग शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची इतकी भीती त्यांना का वाटावी की हे दोन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे हे दोन पक्ष त्यांनी तोडले. पैशाची ताकद, ईडी, सीबीआयचा दहशतवाद का तोडले, का फोडले? कारण तुम्हाला आमची भीती वाटते, तुम्ही आमचा द्वेष करता. पण मोदी, या महाराष्ट्राची 11.5 कोटी जनता तुम्ही केलेल्या या पापाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि या स्वाभिमानी छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे. नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते असतील, आमचं आणि त्यांचं व्यक्तिगत भांडण अजिबात नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या अंगावर चाल करून आलात आणि महाराष्ट्राच्या अंगावर जेव्हा चाल करून कोणी येतं, तेव्हा हा महाराष्ट्र शिंगावर घेऊन तुम्हाला आपटल्याशिवाय राहत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आपण भाईनी मगाशी उदाहरण दिलं की माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून आपण राजकारण कसं शिकलो हे मोदी सुरुवातीला इथे सांगत होते. त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब ठाकरे हे माझे उपकार करते आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावरती कसे उपकार केले असं ते अलीकडच्या काळात सांगत होते. पण माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शरद पवार या दोनही उपकारकर्त्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी जी बेमानी केली हे काही चांगल्या माणसाचं लक्षण नाही. ज्यांनी तुमच्यावरती उपकार केले त्याच्याशी तुम्ही कसं वागायला पाहिजे? त्यांच्या मुलाशी, त्याच्या चिरंजीवाशी, त्यांच्या पक्षाशी कसं वागायला पाहिजे तुम्ही? ज्या शरद पवार साहेबांनी संकटाच्या काळात तुम्हाला मदत केली त्यांच्याशी तुम्ही कसं वागायला पाहिजे? तुम्ही उपकाराची फेड कसं करत आहात? याचं कारण हे मोदी आणि शहा हे नेते नसून हे गुजरातचे व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांना आमची मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आणि विकायची आहे. पण आता ते शक्य नाही. महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्र नुसता जागा झालेला नाही तर महाराष्ट्र आपल्या या कारस्थानाच्या विरोधामध्ये ठामपणे उभा ठाकलेला आहे. मोदीची ताकद काय? मोदीची ताकद आहे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस. बाकी मोदीकडे काय नाही? मगाशी आपण सांगितलं, नीरव मोदी पळून गेला, ललित मोदी पळून गेला, आणखीन काही मोदी पळून गेले. राहुल गांधींनी प्रश्न विचारला होता, सगळे मोदी चोर कसे? त्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्याला कोर्टात खेचलं. खरं म्हणजे या लोकांचे पासपोर्ट जप्त करायला पाहिजे होते. पण मी आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू शकतो की 4 जूनच्या आधी अमित शहा आणि नरेंद्र मोदीचा पासपोर्ट जप्त करा. 4 जूनच्या आधी यांचे पासपोर्ट जप्त करा. हे देश सोडून पळून जाऊ शकतील, कारण ह्यांच्यावर ज्या पद्धतीचे खटले चालणार आहेत, देशद्रोहापासून भ्रष्टाचारापर्यंत, यांना या देशाच्या तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही.
आणि ती वेळ आता आलेली आहे. 400 पार जिंकताय, 400 पार तडी पार वगैरे सोडून द्या हो, ते तुम्ही होणारच आहात. तुमच्या बापाची लोकशाही आहे का? तुम्ही आकडे येताय 400 पार, अमुक पार, तमुक पार, अब आर पार. ही आरपारची लढाई आहे. आणि या आरपारच्या लढाईमध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आपली विजयी होणार आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहत नाही, ही काळ्या दगडावरची रेखा. मोदी तो गयो, मोदी राहत नाही, ही काळ्या दगडावरची रेखा आहे. मोदी प्रधानमंत्री राहत नाही. आपण निश्चिंत असा, 10 वर्ष फक्त फसवणूक, फसवणुकीची जर स्पर्धा घेतली फेकाफेकीची ऑलिम्पिकमध्ये तर मोदीला गोल्ड मेडल मिळेल. आणि संजय पाटील आपण जेव्हा खासदार म्हणून जाल तेव्हा संसदेमध्ये एक प्रस्ताव ठेवा की ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे फेकाफेकीचा खेळ घेतलात तर निदान आम्हाला एक तरी गोल्ड मेडल मिळेल. इतक्या जलद गतीने फेकणारा माणूस जगात निर्माण झाला नाही. आज काय बोलतोय, उद्या काय बोलतोय, परवा काय बोलतोय, असा माणूस आपण 10 वर्ष पंतप्रधान म्हणून झेलला हे या देशाचं दुर्दैव आहे. मोदीने वॉर रुकवा दी वॉर, किती मोठा माणूस आहे. युक्रेन रशिया युद्ध थांबवले मोदींनी, आज 10 लोक मेले आहेत युक्रेनमध्ये. हां, मणिपूरचा हिंसाचार थांबवता येत नाही, बायकांची नग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये ती थांबवता येत नाही. जम्मू काश्मीरमध्ये 1000 काश्मीरी पंडित आजही रस्त्यावर आहेत, त्यांची घरवापसी करता येत नाही. आणि हे भाजपवाले म्हणतात मोदीने वॉर रुकवा दी वॉर. वॉर आत्ता सुरू झाला या देशामध्ये आणि ते 4 जूनला संपेल आणि ते युद्ध आपण जिंकणार आहोत. तेव्हा मी सगळ्यांना सांगतो, या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, आम्ही तुरुंगात गेलो आम्हाला त्याचं वाईट नाही वाटत. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले, हेमंत सोरेन तुरुंगात आहे, आमचे असंख्य अनेक सहकारी तुरुंगात आहे, आम्हाला त्याचं अजिबात वाटत नाही. हा देश वाचवायचा असेल, लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येकाला निधड्या छातीनं पुढे जाऊन काम करावं लागेल. परिणामांची पर्वा न करता आपल्याला काम करावं लागेल आणि आम्ही ते करतो आहोत. आणि आज लोकशाही आपल्याला वाचवायची असेल तर या कमळाबाईला वृद्धाश्रमात पाठवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ही कमळाबाई देशाची शत्रू आहे, लक्षात घ्या, देशाची दुश्मन आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी स्थापन केली. आणि आपण जेथे आहोत तेथून ही लढाई लढायची आहे. मी किती मोठा आहे, मी किती लहान आहे हे न पाहता हा प्रत्येक योद्धा आहे समोर बसलेला. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे लोकसभेची, आणि मग महाराष्ट्र आपलाच आहे, राज्य आपलंच आहे. मग बघू कोण फडणवीस आणि कोण काय. हां, आम्हीच आहोत सगळे, काळजी करू नका. मी पुन्हा एकदा सांगतो, आपले उमेदवार संजय दिना पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याची आणि शिवसेनेला विजयी करण्याची संधी इतिहासामध्ये आपल्याला प्रथम मिळते या भागामध्ये, आणि ही संधी आपण सोडता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.